सबस्क्राइब करा क्रेजी व्लॉगर सत्यमला आणि बेल आयकनवर क्लिक करून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा. हॅलो गाईज, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी ब्लॉगमध्ये. जर तुम्ही एखादे यूट्यूबर असाल किंवा तुमचं एखादं यूट्यूबचं चॅनल असेल तर मी तुम्हाला आज एक असं ॲप सांगणार आहे. हे ॲप तुमच्याकडे असणं खूप आवश्यक आहे, कारण की जर तुमचं यूट्यूबचं चॅनल असेल आणि ते तुम्हाला मॉनिटाईज करायचं असेल किंवा तुमचं चॅनल हे फास्ट ग्रो करायचं असेल तर हे ॲप जर तुमच्याकडे असलं तर तुम्हाला भरपूर अशी इन्फॉर्मेशन ही त्या ॲपमधून भेटून जाऊ शकते. तर आज आपण त्या ॲपची माहिती बघूया. तर सगळ्यात पहिले तुम्हाला एक ॲप लागणार आहे, त्याचं नाव आहे ट्यूबबडी. तर हे तुम्हाला प्ले स्टोअरवर भेटून जाईल. तर आता माझ्याकडे पहिलेच डाउनलोड केलेलं होतं, तर आता आपण ते ओपन करूया. आणि यासाठी तुम्हाला नेटचा वापर करावा लागतो. तर आता मी ट्यूबबडी ॲप हे ओपन करतो आहे. आणि ॲप वापरणं हे खूप इझी आहे, जास्त काही हार्ड नाही आहे. एक दोनदा जर तुम्ही वापरून बघितलं की तुम्हाला हे समजून जाईल. आणि तुम्हाला या ब्लॉगच्या माध्यमातून मी हेच सांगणार आहे की ॲप कसं यूज करतात आणि याची काय ह्या ॲपमध्ये महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. तर आता बघू शकता तुम्ही, मी आत्तापर्यंत जितके व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते तुमच्यासमोर या ॲपमध्ये येऊन जातात. तर मी तुम्हाला आता एक एक्झाम्पल देतो. जसं की तुम्ही आता बघू शकता, मी आता हा एक 2 मंथ ॲगो एक ब्लॉग टाकला होता आमच्या गावाकडचा वाडा. तर ह्या व्हिडिओला व्ह्यूज आलेले आहेत 1149, लाईक आहेत 211 आणि एक डिसलाईक असतंच. तर सगळ्यांनी हे लक्षात ठेवायचं की व्हिडिओला एक डिसलाईक येतं, 2 येतं, 10 येतं, आपण त्याच्याकडे बिलकुल लक्ष नाही द्यायचं. आपण जे आपल्याला लाईक्स येतात त्याच्याकडे लक्ष द्यायचं, ज्या कमेंट्स येतात छान छान त्या आपण वाचायच्या आणि मोटिवेट होऊन आपले ब्लॉग्स हे करत राहिले पाहिजे. तर आता आपण जाऊया मेन मुद्द्याकडं. तर आता मी यावर करतो आहे क्लिक. तर बघू शकता तुम्ही समोर एक असं इंटरफेस येतं. तर इकडं तुम्हाला खाली दिसेल रिझल्ट. तर रिझल्ट म्हणजे काय माहिती का, आता सगळ्यात पहिले बघताय तुम्ही वरती आहे थंबनेल. तर मी ह्या व्हिडिओला थंबनेल जे टाकलेले आहे ते खूप छान प्रकारे टाकलेले आहे आणि हाय क्वालिटीज टाकलेले, त्यामुळे त्याच्यावर तुम्ही साईडला बघताय राईटचं साईन आलेले, ठीक आहे. त्यानंतर आहेत ॲड टॅग्स टू युअर टायटल. मी टायटलमध्ये टॅग्स पण हे वापरलेले त्यामुळे तिथं पण एक राईट आलेले. आणि जर तुम्ही वापरले नसेल तर इथं असं एक रॉंगचं चिन्ह येतं किंवा एक असं उद्धारवाचक चिन्ह येतं. तर म्हणजे ते तुम्हाला करेक्ट करावं लागतं नंतर की तुमचं हे चुकलेले असं हे ॲप आपल्याला सांगते. त्यानंतर आहे डिस्क्रिप्शन. मी डिस्क्रिप्शन पण खूप छान टाकलेले, पूर्ण माहिती दिलेली. त्यानंतर टायटल लेंथ, टायटलची जी लेंथ आहे ती पण खूप छान प्रकारे लिहिलेली आहे. त्यानंतर आहे टॅक्स लेंथ. तर तुम्ही इथं बघू शकता अपग्रेड युअर अपग्रेड रिक्वायर्ड आलेले, म्हणजे हे मी बरोबर नाही टाकलेलं तर हे आपण नंतर करेक्शन करून घ्यायचं. त्यानंतर ॲड कॅप्शन्स. कॅप्शन जर तुम्हाला टाकायचं असेल तर ठीक, नाही टाकलं तरी पण चालतं. त्यानंतर ॲड कार्ड्स. तुमच्या व्हिडिओला शेवटी कार्ड्स हे तुम्ही म्हणजे मदत कार्ड्स वापरलेच पाहिजे, कारण की कार्डने कसं होतं तुमचा एखादा ब्लॉग कोणी बघत असेल आणि ते वरती कसं आपण ते म्हणत नाही का आय बटनवर क्लिक करानंतर तुम्हाला तो व्हिडिओ भेटून जाईल. तर त्यावर क्लिक केलं की आपले म्हणजे जे हा व्हिडिओ बघत असेल तो त्या पण व्हिडिओवर जातो आणि आपले व्ह्यूज हे वाढतात, आपले लाईक्स वाढतात, आपले सबस्क्रायबर पण वाढतात. त्यानंतर एंड स्क्रीन. मी याला एंड स्क्रीन ॲड केली होती पण इथं आता अपग्रेड रिक्वायर्ड दाखवते, तर ठीक आहे मी हे अपग्रेड करून घेईन नंतर. त्यानंतर बघताय प्लेलिस्ट. प्लेलिस्ट पण आपण सगळ्या व्हिडिओला टाकून द्यायची, कारण कसं होतं हा व्हिडिओ बघितला की नंतर प्लेलिस्ट टाकली की लोक ह्या व्हिडिओवरून आपल्या दुसऱ्या व्हिडिओवर जातात. तर अशा प्रकारे आपल्याला व्ह्यूज हे जास्त भेटतात. तर इथं तुम्ही बघताय खाली रिझल्ट, 10 पैकी 8 माझे बरोबर आहेत आणि 2 मी अपडेट मला हे करावी लागतील, ठीक आहे. त्यानंतर इथं बघताय तुम्ही टॅक्स आहे. तर माझा हा व्हिडिओ होता आमच्या गावाकडचा वाडा. तर टॅक्स हे तुम्ही जसं तुमचा व्हिडिओ असेल त्याप्रमाणे तुम्ही वापरले पाहिजे. जसं की तुम्ही बघताय आता मी टाकलेले विलेज होम टूर, विलेज व्हिडिओ, त्यानंतर गावाकडचे घरं कसे असतात. तर म्हणजे लोक काय विचार करून यूट्यूबला सर्च करतात हे आपल्याला माहीत पाहिजे. तर असं आपण ॲड करायचे टॅग्स. ॲड तुम्ही असे करू शकता. मी भरपूर 500 वर्ड्स आपण करू शकतो, तर मी पूर्ण तेवढे यूज केलेले आहेत, कारण की कोण काय सर्च करेल हे सांगता येत नसतं. तर बघू शकता तुम्ही वाडा, विलेज कल्चर, ओल्ड हाऊस, ओल्ड होम टूर, ओल्ड वाडा होम टूर असं टाकायचं. आणि त्यानंतर इकडे बघताय साईडला सजेस्ट. जर या सजेस्टवर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला काही मंथली पे करून जे म्हणजे डायरेक्ट यूट्यूब हे ॲप थ्रू तुम्हाला सांगतात की तुमच्या व्हिडिओला कोणते टॅग्स हे तुम्ही वापरले पाहिजे. त्यानंतर इकडं आहे प्रोमो, याचं एवढं काही नाही आहे. आणि इकडं पूर्ण आहे की तुमच्या व्हिडिओला किती व्ह्यूज आले किंवा काय आलं ते इथं सगळं लिहिलेलं असतं. आणि इथं मदत बघताय कपचं चिन्ह आहे. तर इथं समजतं की तुमच्या आत्तापर्यंत तुम्हाला किती व्ह्यूज आले किंवा काय तुम्हाला हे आलं. आणि वरती बघताय इथं सबस्क्रायबर तुमचे किती आहे ते पण तुम्हाला इथं समजून जातं. तर हे असं ॲप आहे आणि हे पूर्ण असं दाखवतं की म्हणजे आपल्या व्हिडिओला सध्या काय काय चालू. आता बघू शकता तुम्ही माझे होलसेल अँड रिटेल मार्केटला जस्ट आता 2 व्ह्यूज आलेले आहेत, तर ते इथं असे दाखवतात. तर अशा प्रकारे
अशा प्रकारे हे ॲप, तर ह्या ॲपचं नाव आहे ट्यूबबडी. हे ॲप तुम्ही नक्की डाउनलोड करा आणि आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर मित्रांनो, भेटूया छानशा पुढच्या मराठी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके, टाटा बाय.